आपल्या चाचणीमध्ये आपल्याला हा क्वेश्चन नंबर 2A असेल. या 2A मध्ये आपल्याला एक पॅसेज दिलेला असेल, तो पॅसेज आपण सुरुवातीला वाचायचा. आपण हा पहिला पॅसेज वाचून घेऊया आधी. माय फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल वर्किंग फॉर अ प्रायव्हेट कंपनी इन राणीगंज इन वेस्ट बेंगॉल. द ऑफिसर्स ऑफ द कंपनी वे हाउस्ड इन इंडिव्हिज्युअल बंगलोज इन साइड अ लार्ज कॅम्पस. आर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस. The officers' club was adjacent to the boundary wall of her garden. The compound was luxurious with green grass, colorful flowers, and a host of tall and majestic trees. The seasonal vegetables in the kitchen gardens of the households and the magnificent trees constantly attracted squirrels and many species of birds. A group of langurs had even made their den in an ashwatha tree nearby. They had all become a part and parcel of her existence and daily life. आता या ठिकाणी ह्या पॅसेज मध्ये जे दिलेलं आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे या ठिकाणी घेतलेले आहेत. बघा इथं आणि ती ऍक्टिव्हिटी आपल्याला पहिली दिली मॅच द फॉलोइंग. ए कॉलम मध्ये आपल्याला काही शब्द दिलेले आहेत आणि बी कॉलम मध्ये काही शब्द दिलेत. इथं बघा द रायटर्स फादर. आता पूर्ण याच्यामध्ये रायटर्स फादर बद्दल कुठे आलेली बातमी तर इथे आलेली आहे. मग रायटर्स फादरशी रिलेटेड कोणते कोणते, वेस्ट बेंगॉल आहे का उत्तर, अश्वत्था ट्री आहे, मेडिकल प्रोफेशनल की कॉर्नर ऑफ द कॅम्पस. मग आपण बघतो की ते मेडिकल प्रोफेशनल. बघा रायटर्स फादर आणि मेडिकल प्रोफेशनल म्हणजे हे पहिल्याचं उत्तर काय आलं आपलं सी आलं. तसं दुसरं बघूया राणीगंज. राणीगंज कुठे शब्द आहे इथे. राणीगंजशी रिलेटेड शब्द कोणता आपल्या या यादीत दिलेला आहे, तिथं वेस्ट बेंगॉल हा दिलेला आहे. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आहे ए. तिसरा शब्द आहे रायटर्स होम. आता रायटर्स होम मधला अवर हाऊस वॉज इन अ कॉर्नर ऑफ द कॅम्पस आहे का उत्तर, ते त्याचं उत्तर आहे कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि लंगूर्स, लंगूर्स बद्दल कोणत्या पॅराग्राफ मध्ये, इथं ग्रुप ऑफ लंगूर्स. इथं आपल्याला पूर्ण पॅसेज हा वाचा. ग्रुप ऑफ लंगूर्स बद्दल काय दिलेलं आहे, अश्वत्थ ट्री. म्हणजे आपल्याला याची उत्तर आपल्याला इथे लिहावी लागतील. पहिल्याचं उत्तर काय आहे ते समोर लिहायचं, आकडा टाकायचा नाही, तिथे लिहायचे तुम्हाला. फादर काय आहे, मेडिकल प्रोफेशनल. दुसऱ्याचं उत्तर काय आहे, राणीगंज वेस्ट बेंगॉल. तिसऱ्याचं उत्तर आहे रायटर्स होम कॉर्नर ऑफ द कॅम्पस. आणि चौथ्याचं उत्तर आहे लंगूर्स अश्वत्थ ट्री. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे उत्तर लिहायचं आहे. पण प्रत्येक उत्तरासाठी तुम्ही बघितलं की आपल्याला पॅसेज कडे जावं लागतं. पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे स्टेट वेदर द गिवन स्टेटमेंट आर ट्रू ऑर फॉल्स. म्हणजे ही दिलेली विधानं जी आहेत ती ट्रू आहेत की फॉल्स आहेत. ट्रू म्हणजे सत्य, फॉल्स म्हणजे असत्य. बघा इथं स्पेलिंग दिलेले आपल्याला ट्रू आणि फॉल्स. आणि या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रू किंवा फॉल्स यापैकीच काहीतरी एक लिहायचंय. मग कसं लिहायचंय ते बघूया. आता रायटर्स फादर वॉज अ मेडिकल प्रोफेशनल. उत्तर आपल्याला पाठ करायचं नाही, आपल्याला पुन्हा एकदा वर जायचं. इथं दिलंय का माय फादर आणि मेडिकल प्रोफेशनल आहे म्हणजे हे ट्रू आहे. मग इथे आपण ट्रू हा शब्द लिहिणार. म्हणजे पहिलं वाक्य आहे त्याच्यानंतर आपण ट्रू लिहिणार. दुसरं वाक्य बघूया. दे हॅड अन इंडिव्हिज्युअल बंगलो. काय दिलेलं आहे, इंडिव्हिज्युअल बंगलो आहे का. बघा इंडिव्हिज्युअल बंगलोज आहे म्हणजे हे विधान पण आपण बघतो की या ठिकाणी ट्रू आहे. म्हणजे दुसरं विधानही काय आहे ते ट्रू म्हणून आपण तिथे स्पेलिंग लाईज इथे खुणा वगैरे काहीही करायच्या नाहीयेत. तिसरं विधान बघूया. किचन गार्डन अँड ट्रीज अट्रॅक्टेड बर्ड्स अँड अॅनिमल्स. बघूया आपण याच्यासाठी पुन्हा आपल्याला पॅसेज कडे जावं लागेल. कुठे आहे किचन गार्डन, बघा सीजनल व्हेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स अँड मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड
स्पेसिस ऑफ बर्ड्स, म्हणजे हे विधानही आपण बघतो की हे विधान सुद्धा काय आहे, सत्य आहे. म्हणजे इथं आपण ट्रू लिहिणार. चौथं विधान, द स्पेसिस वेअर नॉट इन द लाईफ ऑफ द रायटर. लाईफ त्याच्या जीवनात नव्हते का? पॅसेज मध्ये बघूया आपण. बघा, दे बिकेम पार्ट अँड पार्सल ऑफ अवर एक्झिस्टन्स अँड डेली लाईफ, म्हणजे त्यांच्या डेली लाईफचा पार्ट होते ते. म्हणजे आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे चौथं, हे स्टेटमेंट चौथं काय आहे, ट्रू नाहीये, म्हणजे ते कसं आहे, फॉल्स आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथे ट्रू फॉल्स, ट्रू फॉल्स जे असेल ते वाचून वाचून लिहायचे. आता या ठिकाणी तुम्हाला तिसरी जी ऍक्टिव्हिटी आहे, अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द किंवा अपोजिट, म्हणजे आपल्याला माहितीये विरुद्धार्थी. गव्हर्नमेंट म्हणजे सरकारी, मग सरकारीला विरुद्धार्थी शब्द पॅरेग्राफ मधनं शोधायचा आहे, कोणता दिलेला आहे, प्रायव्हेट. बरोबर, मग त्याच्या पुढे आपण बघूया इथे प्रायव्हेट शब्द लिहायचा. दुसरा आहे कॉमन, म्हणजे सर्वसाधारण. आपण बघूया कॉमन साठी कोणता आहे, सगळ्यांना कॉमन, आणि इथं वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल हा त्याचा शब्द आहे. नंतर कलरलेस, कलरलेसला कोणता शब्द असेल, असं पूर्ण पॅसेज मध्ये बघायचं, इथे दिलेला आहे का, कलरफुल, तो त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा आहे डिस्ट्रॅक्ट, म्हणजे दुर्लक्ष करणे, त्याचा आहे का दिलेला आपल्याला, बघा अट्रॅक्ट, म्हणजे यांची उत्तर आपल्याला अशा प्रकारे लिहायची आहेत. गव्हर्नमेंटचा प्रायव्हेट, म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आहे, प्रायव्हेट. आणि हे पाठ केलेलं नाहीये, हे आपण तिथे पॅरेग्राफ मध्ये शोधून लिहिले. कॉमनच इंडिव्हिज्युअल, तिसरं कलरलेसच आपण शोधलं, कलरफुल, आणि चौदा डिस्ट्रॅक्टच शोधलं, अट्रॅक्ट. बरोबर, अशा प्रकारे आपल्याला हे उत्तर या ठिकाणी लिहायची आहेत. पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती पॅसेज मध्ये बघण्याची काहीही गरज नाहीये. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला असं सांगते, आयडेंटिफाय म्हणजे ओळखा. काय ओळखायचं आहे, टेन्स. दिलेल्या वाक्यातला टेन्स ओळखायचा, हे वाक्य आपल्याला दिलेलं, हे पूर्ण वाक्य दिलेलं वाचावं लागेल आपल्याला. त्यासाठी द सीझनल वेजिटेबल्स इन द किचन गार्डन्स ऑफ द हाऊस होल्ड्स अँड द मॅग्निफिसंट ट्रीज कॉन्स्टंटली अट्रॅक्टेड स्क्विरल्स अँड मेनी स्पेसिस ऑफ द बर्ड्स. या ठिकाणी तुम्हाला मी जसं सांगितलंय की पहिल्यांदा नावं शोधा किंवा क्रिया शोधा. नावं आपली शोधून झालेली असेल, आपण क्रिया शोधूया. तर याच्यातली क्रिया, पूर्ण वाक्यातली क्रिया आहे अट्रॅक्टेड. मग अट्रॅक्टेड हे आहे क्रिया, मूळ क्रिया कोणती आहे, अट्रॅक्ट, आणि त्याला काय लागलाय, ईडी. ईडी म्हणजे भूतकाळ. मग भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स. मग ह्या ए बी सी आणि डी यांच्यापैकी पास्ट टेन्स सांगणारा कोणता आहे, पहिला सिंपल पास्ट आहे, दुसरा प्रेझेंट आहे, तिसरा प्रेझेंट परफेक्ट आहे, चौथा पास्ट परफेक्ट आहे. नुसता ईडी लागलेला आहे, म्हणजे आपला इथला ऑप्शन आहे ए. इथे आपण काय करणार, फक्त फुली मारणार, टिक मार्क, बरोबरची खून करायची एच्या समोर. अशा प्रकारे आपल्याला काय ओळखायचं आहे. पुढचं बघूया आपण, चूज करट अल्टरनेटिव्ह विथ अ सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपल्याला या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स वापरलेलं वाक्य शोधायचे. इथं तुम्हाला उत्तर दिले, अ ग्रुप ऑफ लंगूर्स हॅड, आणि दुसरा शब्द आहे मेड, म्हणजे हॅड मेड. आता मेड हा पास्ट टेन्स आहे आणि हॅड म्हणजे क्रिया पूर्ण झालेली परफेक्ट आहे, हे आपण शिकलोय. पण आपल्याला आता इथं ओळखायचं नाही, इथं परत लिहायचंय सिंपल आणि प्रेझेंट मध्ये, म्हणजे प्रेझेंट मध्ये हॅड येतो का, नाही, म्हणजे हॅड निघून जाईल. क्रिया कोणती आहे, मेड. मेडचं मूळ रूप मेक, बरोबर. आणि इथं आपल्याला आहे ग्रुप, एक वचन. मग एक वचन मध्ये आपल्याला मेकचं कोणतं रूप आहे, मेक. त्याच्यानंतर इथं मेड म्हणजे हा भूतकाळाला हे येणार नाही, इथं पण मेड भूतकाळ आहे येणार नाही, आणि मेक्स आहे आणि मेक आहे.
बरं, ग्रुप हा एक वचन आहे म्हणून आपल्याला माहिती की एक वचनासाठी क्रियापदाला काय लागतो, सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये एस लागतो. म्हणून मग आपलं योग्य उत्तर आहे सी. तर सी या उत्तरासमोर असं आपण चारही वाक्य वाचायची, चारही वाक्य शोधायची आणि त्या ठिकाणी आपण आपले योग्य उत्तर इथे टिक मार्क करायचं, म्हणजे बरोबर चिकून करायची. पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ऍक्टिव्हिटी नंबर 5, ही ऍक्टिव्हिटी नंबर 5 आपल्याला आपलं उत्तर लिहायचंय, तुम्हाला तुमचा अनुभव लिहायचा. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, डू यू लाईक टू वर्क इन द गार्डन, आय लाईक टू वर्क इन गार्डन. एक छोटस वाक्य, का आवडतं, आय लाईक प्लांट्स, मला झाडं आवडतात, आय लाईक फ्लॉवर्स, इट इज माय हॉबी. तस अशी वाक्य लिहायची आहेत. अशा प्रकारे आपल्याला हा 10 मार्कांचा एक पॅसेज या ठिकाणी सोडवायचा आहे. आता हा आपण पहिला पॅसेज बघितला आहे, आता आपण दुसरा पॅसेज बघूया. दुसरा पॅसेज आपल्याला तसंच करायचा आहे. बघा आपण वाचूया. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. आय चोज टू इग्नोर द कमोशन थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माइट हॅव कॉर्नर्ड अ हॅपलेस पिग. बट सून द बार्किंग बिकेम लाउडर अँड मोर अग्रेसिव्ह अँड द अलार्म कॉइंग ऑफ द फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कॅकोफोनी. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स अप्रोचिंग क्लोजर. क्युरियोसिटी गॉट द बेटर ऑफ मी. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. A big male langur, apparently the leader of its group, was holding a baby langur in his hands and mercilessly biting it all over with the definite intent to kill. This helpless mother of the baby and the other lesser members of the langur group were scattered on the roofs of the buildings nearby, watching the baby being killed. I recall the terrible custom in the animal clan, according to which a dominant male usually does not allow another male baby or adult to survive within its group. आता ही आपली ऍक्टिव्हिटी आहे मॅच द फॉलोइंग. आता स्ट्रीट डॉग शब्द कुठे आलेला आहे बघा इथे, स्ट्रीट डॉग्स. स्ट्रीट डॉग बद्दलची माहिती कोणती इथे बघा, इथे बार्किंग फ्युरियसली, म्हणजे याचं उत्तर सी आहे, डिस्टर्बन्स. डिस्टर्बन्स शब्द कुठे आहे, इथे. त्याच्यासोबत काय आलं, अप्रोचिंग क्लोजर, बरोबर इथे. म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आहे ए. हा ए ऑप्शन इथे राहायचा. मेल लंगूर कुठे, मेल लंगूर इथे. बिग मेल लंगूर, बिग मेल लंगूर काय करत होता, कुठे होता तो, आपलं सीच उत्तर झालं, एच झालं. म्हणजे आपल्याला आता फक्त रूफ ऑफ द बिल्डिंग आणि रूफ ऑफ द क्लब हाऊस, बरोबर. इथं बघा, रूफ ऑफ द क्लब हाऊस हे सुरुवातीला दिलेलं आहे आणि तिथं बिग मेल लंगूर आहे. म्हणजे आपलं सीच उत्तर आहे डी. आणि मदर कुठे होती बघा, मदर कुठे आहे इथे, कुठे आहे, रूप ऑफ द बिल्डिंग, बरोबर. त्याचं उत्तर आहे बी. तर हे आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. पुढची वाक्य आपण बघूया, ट्रू आणि फॉल्स. द रायटर इग्नोर्स द बार्किंग फर्स्ट. बघा आहे इथं चोज टू इग्नोर, म्हणजे हे सेंटेन्स ट्रू आहे. दुसरं, क्रोज डीड नॉट मेक नॉइज. आता क्रोज, क्रोज बद्दलचं वाक्य शोधूया आपण. बघा क्रोज कुठे आहे, तर सुरुवातीपासून असं शोधत जायचं. क्रोज
ऍडेड बरोबर कॉइंग म्हणजे या ठिकाणी आपल्याला कळतं की क्रोस काय करत होते नॉईज करत नव्हते का नाही ते आवाज करत होते हे सेंटेन्स फॉल्स आहे. दुसरं आउट ऑफ क्युरियोसिटी द रायटर वेंट टू द व्हरांडा बरोबर मग या ठिकाणी आपण बघूया तो व्हरांड्यात गेला का पुन्हा पॅरेग्राफ मध्ये बघायचं कुठे आय रश टू द व्हरांडा बरोबर म्हणजे हे उत्तरही ट्रू आहे. म्हणजे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तिसरं ट्रू अ मेल लंगूर वॉज बायटिंग बेबी लंगूर मर्सिलेसली बघूया बरोबर मेल लंगूर मर्सिलेसली बायटिंग म्हणजे हे सुद्धा विधान ट्रू आहे. तर इथे तुम्हाला या ठिकाणी हे ऑप्शन्स लिहायचे आहेत. आता इथं ऍक्टिव्हिटी नंबर थ्री जो आहे तो विरुद्धार्थी आहे ए थ्री बघा गिव्ह अँटोनिम्स ऑर अपोजिट फारचं दिलेलं आहे नियर मर्सिलेसली मर्सीफुली हेल्पफुल हेल्पलेस आणि सेव्हचं किल हे पॅसेज मध्ये बघितल्यावर तुम्हाला सापडतील. ऍक्टिव्हिटी फोर मध्ये तुम्हाला टेन्स ओळखायचा आहे. आता इथे बघा डज लिहिलेला आहे म्हणजे प्रेझेंट आला इथे प्रेझेंटचा ऑप्शन कोणता आहे बी इथे टिक मार्क कराल तुम्ही. त्यानंतर आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस कंटिन्युअस मध्ये तुम्हाला सांगितलं की आय एन जी लागतो म्हणजे इथे रिकॉल्ड आहे तर ईडी निघून आय एन जी येईल. तर कोणत्या कोणत्या याच्यामध्ये आय एन जी आहे इथे आय एन जी आहे इथे आय एन जी आहे आणि इथे आय एन जी आहे पण ह्या आय एन जी सोबत वॉज आहे म्हणजे हा पास्ट झाला पण आपल्याला कोणता सांगितलं प्रेझेंट मग इथं रिकॉलिंग आहे आणि इथे रिकॉलिंग आहे पण इथे नुसता रिकॉलिंग आहे प्रेझेंट मधलं काही दिसत नाही मग इथे प्रेझेंट साठी ॲम आहे म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर पहिलं आहे राईट. आणि पुढचा जो तुम्हाला प्रश्न दिला आहे व्हॉट इज युअर फेवरेट ॲनिमल इथं तुम्ही तुमचं उत्तर लिहू शकता तुमचा फेवरेट ॲनिमल कोणता आहे आणि तो का आहे ते अशा प्रकारे आपल्याला ही ऍक्टिव्हिटी सोडवायची आहे.